चॅनल सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 220 रुपयाचा हा स्टॉक 500 रुपयाला जाणार, कारण काय आहेत व्हिडिओ मध्ये डीप मध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, मोटिवेशनल व्हिडिओ असतील, एज्युकेशनल व्हिडिओ असतील किंवा बिजनेस असेल व्यवसाय असेल या रिलेटेड मार्गदर्शन करणारे व्हिडिओ असतील, सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। मित्रांनो उशीर न करता चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल। तसेच हा स्टॉक का जाणार, ईव्ही सेक्टर मधला स्टॉक आहे, ईव्ही सेक्टरला सोनेरी दिवस येणार आहेत। एक काळ होता मित्रांनो जसं की स्टील सेक्टरनं आपला काळ गाजवला, फार्मा सेक्टरनं गाजवलेला आहे, बँकिंग सेक्टर गाजवतच आहे, ऑटोमोबाईल सेक्टर गाजवत आहे, ऑटोमोबाईल सेक्टर म्हणल्यानंतर ईव्ही सेक्टर आलं, ईव्ही सेक्टर आल्यानंतर ग्रीन एनर्जी आली मित्रांनो, जसं की बॅटऱ्या बनवणाऱ्या कंपन्या असतील, ऑटोमोबाईल सेक्टर असेल, तसेच इथेनॉल सेक्टर असेल। मित्रांनो या सर्व गोष्टी एक ना अनेक प्रकारे लिंक आहेत या स्टॉकला, कारण जसं की मित्रांनो हा स्टॉक बऱ्याच वेळा ट्रेंडिंग मध्ये आहे आणि स्मॉल कॅप कंपनी होती, लार्ज कॅप मध्ये कसं परिवर्तन या कंपनीचं झालं ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि हा स्टॉक पुढे 500 रुपयाला कसा जाईल, तर मित्रांनो आजकाल तुम्ही बघता कुठे प्रवासाला जाता त्यावेळी जसं तुम्ही पेट्रोल संपलं डिझेल संपलं की गाडी लगेच पेट्रोल पंपावर घेता, तसंच मित्रांनो भविष्यामध्ये या सेक्टरमध्ये जसं की या गाडीची बॅटरीची चार्जिंग संपली की त्यांना जसं पुढे रिक्वायरमेंट असेल की इलेक्ट्रिक चार्जिंग, जसं की बॅटरीमध्ये चार्जिंग केल्यानंतरच गाडी पुढचा प्रवास करू शकते, जसं पेट्रोल डिझेल संपल्यानंतर पेट्रोल डिझेल टाकतो तसंच आपल्याला या गाड्यांच्या बॅटऱ्या चार्ज कराव्या लागतील, जागोजागी चार्जिंग स्टेशन येतील आणि त्याचा फायदा या स्टॉकला होणार आहे। कारण अपार्टमेंट्स असतील मोठमोठे किंवा रस्त्यावरील गाड्या असतील, बॅटऱ्या आणि चार्जिंग स्टेशन याची उलाढाल वाढणार, बॅटऱ्याला चार्जिंग लागणारी हे चार्जिंग जी तयार होणार आहे जी ऊर्जा तयार होणार आहे त्यावरती ही कंपनी काम करते। अर्थातच मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की हा स्टॉक कसा ग्रो करत आहे, कसा ग्रो केला हे पूर्णपणे जाणून घेणार आहोत। स्टॉकचं नाव आहे, कंपनीचं नाव आहे मित्रांनो टाटा पॉवर्स लिमिटेड, आणि या ग्राफ वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा स्टॉक बघू शकता एक मोठा ब्रेकआउट इकडनं या स्टॉकने घेतलेला इकडे बघू शकता, आणि त्यानंतर बरेच दिवस या रेंज मध्ये हा स्टॉक रेंगाळत आहे, वरती जातो खाली येतो, छोटे मोठे रेसिस्टन्स फेस करत आहे आणि प्रत्येक छोट्या मोठ्या सपोर्ट नंतर रेसिस्टन्स नंतर मित्रांनो डाऊन अप डाऊन अप डाऊन चालूच आहे, आणि भविष्यामध्ये हा एक मोठा ब्रेकआउट घेण्याच्या तयारीमध्ये आहे। फर्स्ट टार्गेट याचं 300 क्रॉस असेल, 350 ला परत असाच सपोर्ट रेसिस्टन्स हा फेस करत राहील आणि तिथून एक ब्रेकआउट आणि मग याचं टार्गेट 500 असेल। कारण मित्रांनो जसं की तुम्हाला इकडे दाखवलं मोठमोठे अपार्टमेंट्स असतील, सोसायट्या असतील, मॉल्स असतील, रस्त्यावरील गाड्या असतील, या सर्व ठिकाणी या कंपनीची मित्रांनो सुविधा उपलब्ध असेल आणि त्याचाच फायदा कंपनीच्या ग्रोथला होईल। आणि अर्थातच मित्रांनो 220 हा स्टॉक भविष्यात आपल्याला नक्कीच 500 रुपयाला गेलेला दिसेल। आता कंपनीचे फंडामेंटल्स बघूया मित्रांनो, कंपनीच्या स्टॉकची सध्याची प्राइस आहे 220 रुपये, कंपनीचं फंडामेंटल्स काय म्हणतं, तर 70,425 रुपये स्टॉकची कंपनीची मार्केट कॅप आहे, पीई रेशो आहे कंपनीचा 22.42, इंडस्ट्री पीई रेशो आहे 29.62, कंपनी डिव्हिडंड जे ईल्ड वार्षिक पे करते टक्केवारी मध्ये तर 0.79% आहे, बुक व्हॅल्यू आहे 37.56, फेस व्हॅल्यू आहे 1 आणि प्राइस बुक रेशो आहे 5.87। मित्रांनो कंपनीमध्ये प्रमोटरचं होल्डिंग आहे 46.86, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचं होल्डिंग आहे 14.51, एफआयआयचं होल्डिंग आहे 11.55। ही आकडेवारी आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असते आणि अदर जे सामान्य गुंतवणूकदार असतात त्यांचं आहे 26.18%। मित्रांनो मागील एक वर्षामध्ये या स्टॉकचा हायेस्ट लागलेला आहे 298, 3 वर्षामध्ये 298 आहे आणि 5 वर्षामध्ये 298, जर मागील 5 वर्षामध्ये लो बघितला या स्टॉकचा तर 27 आहे, 3 वर्षामधलाही लो 27 आहे
आणि एक वर्षाचा लो आहे 190, म्हणजे एक मागील एक वर्षामध्ये 190 च्या खाली स्टॉक गेलेला नाही, हे म्हणजे विशेष विशेष बाब आहे, चांगली गोष्ट आहे. कंपनी कशावरती काम करते तर पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिक व्हेइकल असेल किंवा मित्रांनो पॉवर म्हणल्यानंतर पॉवरची गरज, नीडेड रिक्वायरमेंट भरपूर अवेलेबल उपलब्ध, म्हणजे रिक्वायरमेंट असणार आहे मित्रांनो, आणि ती उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी काम करत आहे, काम करणार आहे. लार्ज कॅप कंपनी आहे मित्रांनो, आणि भविष्यात मित्रांनो या स्टॉक मध्ये खूप तेजी येणार आहे. जवळपास मागील एका ब्रेकआउट नंतर बरेच दिवस मित्रांनो जवळपास हा स्टॉक या सिच्युएशन मध्ये आहे, आणि इथून एकदा ब्रेकआउट घेतला मग मात्र तो थांबण्याच्या तयारीमध्ये नसणार, तो पुढे 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 जाणार, आणि भविष्यात मित्रांनो पॉवर आणि बॅटऱ्यावरती खूप मोठी उलाढाल असणार आहे. इलेक्ट्रिक व्हेइकलला प्रचंड मागणी असणार आहे, आणि इलेक्ट्रिक बॅटऱ्या असतील, लिथियम बॅटऱ्या असतील मित्रांनो, तसेच पॉवरची खूप नीड म्हणजे गरजा खूप असणार आहेत भविष्यातील, आणि भविष्यातील गरजा ओळखूनच कंपनी या मोठ्या प्रोजेक्ट वरती काम करत आहेत, मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट कंपनी मिळवत आहे, आणि त्याचाच फायदा या कंपनीला भविष्यात नक्की होणार. त्यामुळे मित्रांनो हा स्टॉक आपल्यासाठी गुंतवणुकीसाठी आणखीही वेळ गेली नाही, मोठी संधी मोठी अपॉर्च्युनिटी देत आहे आपल्याला, आणि याचा फायदा आपण नक्की घेतला पाहिजे. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा. तसेच तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी 3 ब्रोकरची लिंक देत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्हाला हवं त्या ब्रोकर कडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. ऑनलाइन अकाउंट 24 ते 48 तासात ओपन करता येतं. आजकाल मोबाईल वरून खूप काही सुविधा आपल्याला हे करता येतात, लाभ घेता येतो त्याचा. तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला. एकदा यूट्यूब चॅनलला नक्की विजिट करा, तुम्हाला तिथं खूप काही शिकायला मिळेल. म्हणून म्हणतो की मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.